माजी कृषि मंत्री भाऊसाहेब कुंडकर यांच्या नावाने कृषि विभागाकडून एक योजना चालवली जाते, त्याचे नाव आहे स्वर्गवासी भाऊसाहेब कुंडकर फळबाग लागवड योजना। या लागवड योजनेमध्ये सध्या नवीन 15 पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे। तसेच आधी या योजनेअंतर्गत ज्यांनी फळबागेची लागवड केलेली आहे त्यांना ठिबक सिंचनाचं अनुदान दिलं जात होतं, परंतु आता त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये वाढ अशी आहे की जे आधी ठिबक सिंचनाचं अनुदान दिलं जात होतं ते त्याच्याऐवजी आता तुम्हाला जर त्या फळबागांसाठी खताचं अनुदान पाहिजे असेल तर तुम्ही खत अनुदानासाठी अप्लाय करू शकता, त्यामध्ये 100% खत अनुदान दिलं जाऊ शकतं, अशी माहिती जे कृषी मंत्री आहेत सध्याचे धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे। संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर ते सबस्क्राईब बटन दाबा, लाईक बटन दाबून शेअर करायला विसरू नका। चला तर मग पुढे पाहूया। फळबाग लागवडीअंतर्गत ठिबक सिंचनासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान देण्यात येते, त्यामुळे ठिबक ऐवजी हे अनुदान खतांसाठी देण्याचा निर्णय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला होता। आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेच्या आवश्यक खतांसाठी 100% अनुदान देण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे। राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केलेलं आहे। तसेच निधीची कमी पडू देणार नाही असेही त्यांनी सांगितलेलं आहे। जर एक्स्ट्रा किंवा जास्तीचा निधी लागत असल्यास तर 100 कोटीची तरतूदही करण्यात येईल, अशी माहिती धनंजय मुंडे जे की कृषी मंत्री आहेत सध्या महाराष्ट्राचे त्यांनी दिलेली आहे। ही होती तुमच्यासाठी महत्त्वाची अशी माहिती। तुमचं भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेतून तुम्ही पिकांची लागवड केलेली आहे का नाही व तुम्ही कोणत्या पिकांची लागवड केलेली आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलचं सबस्क्राईब बटन दाबा व लाईक करायला विसरू नका।